शेतात लोळवून हास्यात घोळवून सुखात आण लाय वसा मजेच अस्वल करील गुदगुल्या पुढ्यात त्याच्या बसा गडबड लोळाल पाठीवर पडाल खुर्ची पकडून बसा क्या प्यारे पास हमारे काहे घबराए काहे घबराए तेल मालिश चंपी तेल मालिश। तर नमस्कार मंडळी, आमच्या या हास्य कर्तनालयात मी जितेंद्र जोशी तुमचं स्वागत करतो अशा एका कार्यक्रमात ज्याने काही महिने महाराष्ट्राला गुंगून ठेवलेलं आहे आणि खळखळाटी हास्य दिलंय अख्ख्या जनतेला महाराष्ट्राच्या, ज्याचं नाव आहे क्लोजअप। हा हा हा, आता हसा मराठीत। तर आमचे जे दोन हास्य कर्तनकार आहेत ते शोधतायत पुढचा हास्य सम्राट। त्यापैकी आमच्या पहिल्या हास्य कर्तनकाराला मी इकडे बोलवतो, त्यांना आम्ही मिशारफ असं म्हणतो। काय एक परवेज मुशर्रफ आहेत, त्यांच्यामुळे पाकिस्तानात आणीबाणी आली। आमचे हे जे मिशारफ आहेत ते सुद्धा या कार्यक्रमात आणीबाणी आणतात। तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या मिशारफांचं, अशोकजी नायगावकर। नमस्कार नमस्कार नमस्कार। आमचे हे जे हास्य कर्तनकार आहेत त्यांच्याकडून तुमच्या काही अपेक्षा आहेत? हो आहेत, तर अपेक्षा आहेतच ना। बोलून दाखवा। हो बोलून नाही, पण ते सगळं लेखी आणलंय मी। तिथे जाऊन बसल्यावर मग शांतपणानं मग ते ऐकवणार मी। नक्की शांत राहणार तुम्ही आज? होय होय शांत राहणार। बर बर, मग तू का असं खोचक बोलतोस नेहमी? मी आहे आता खोचक, प्रेमानं विचारलं तरी खोचक म्हणतो। पण वडीलकीचा मान ठेवावा जरा, तर तुझं लग्न होईल। एक वडीलकीचा मान म्हणून सगळ्यांच्या समोरच आज अख्ख्या महाराष्ट्रालाच कळू दे की। अच्छा, असू दे असू दे असू दे असू दे असू दे। एकानं मला नमस्कार केला आणि म्हणाला आडला नारायण गाढवाचे पाय धरू। आता हे जसे हास्य कर्तनकार आहेत तसे आपले दुसरे हास्य कर्तनकार आहेत, ते कोण आहेत सांगायची गरज आहे का? एकदा म्हणा बरं, साडे माडे या सर या। अहो असं म्हणतात मर्दाची निशाणी काय असते? मिशी असते। पण कलाकारांना कुठली आडकाठी न ठेवता प्रेक्षकांसाठी, आपल्या मायबापांसाठी आणि एखाद्या भूमिकेच्या गरजेसाठी काही करायची तयारी असली पाहिजे त्या कलाकाराची, आणि ते केलेलं आहे मकरनानासपूर्वी। त्यात आपली मिशी काढली, किती गोड दिसतात ते, आहे का नाही? आशा आणि मिशा दोन्ही काढल्यात होय। आणि म्हणूनच आम्ही त्यांना, आमचे जे हास्य कर्तनकार आहेत, आम्ही त्यांना स्टायलिश असं म्हणतो। स्टायलिश पेक्षा डेव्हलपर हा शब्द जास्त संयुक्त कधी। मग तेच ते ना? नाही रे, तेच ते कसं? हा, नाव बदललं की सगळंच बदलतं। नाव तुला सोहोदाहरण सांगतो। बर सांग। ढेंगळी पिंपळगाव अशा गावात तू गेलास, हा, तिथं पिंपळाच्या पारावर साईनाथ हेअर कटिंग सलून असतं। हो हो, त्या हेअर कटिंग सलून वाल्याकडनं तू खूप सारे केस कापले, तर किती पैसे घेतो कटिंगचे? म्हणजे अगदी गोटा केला तरी तो 5 रुपये घेणार। बरोबर आहे। सातारला आलास, A1 हेअर कटिंग सलून, तिथं सोल्जर कट मारलास तर किती पैसे लागतील? ए मला 10 रुपये आहे ना। मुंबईला आलास, क्लासिक हेअर कटिंग सलून, किती पैसे देशील? 50 रुपये मिनिमम देशील ना। मुंबईत लोखंडवाला कॉम्प्लेक्स मध्ये गेला, पिनॅकल हेअर स्टायलिश सेंटर अशा दुकानात गेलास तू उग 4-5 केस कापेल आणि किती पैसे घेईल? 500 खाली बोलणारच नाही तू। बरोबर आहे ना। आणि समजा बॉलिवूडच्या हिरोच्या एखाद्या हेअर स्टायलिश कडे गेला तो किती घेईल? अग बाबा काहीच न कापता 5000 घेईल। 5000 रुपये म्हणजे कात्री तीच आहे ना, बघितलंस? कात्री तीच, फक्त नाव आणि स्थान बदललं की। वा आहे का, आहे का नाही दणका? तू नायगावकरांच्या बाजूला बसून बसून त्यांच्या सारखं बोलायला लागलो। नाही रे, मी सदैव तुझ्या बाजूने असतो की नाही त्यांना वाटतं त्यांच्या बाजूला आहे।
म्हणजे दोघेही एकमेकाला सामील आहेत तुम्ही? दादा मला वयाचा मान राखावाच लागतो ना उगच काहीतरी. दादा मला तुझा आधार वाटतो. हो आहे माझा आधार कायम राहीलच. पुढच्याच ठेस मागचा शहाणा. आता आपण आपल्या या हास्य कर्तनालयातील पाचही हास्य कर्तनकारांना इथे स्टेजवर बोलूया. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. आमचे पाचही हास्य कर्तनकार आणि आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार म्हणजे आत्ताच मला एक कागद देण्यात आलेला आहे त्यावर काय सूचना आहे ती मलाही ठाऊक नाही पण आत्ताही वाचायला सांगितलेले आहे. रसिक हो एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी सांगणार आहे. क्लोजअप हास्य सम्राटमध्ये सुरुवातीला 1000 विनोदवीर सहभागी होण्यासाठी आले होते. त्यातील 40 जणांची निवड केली गेली. त्यातून 20 जण सेमीफायनलमध्ये आले आणि त्या 20 जणांमधून निवड झालेले अंतिम फेरीतील 5 विनोदवीर आज आपल्यासमोर हे इथे असे उभे आहेत. खरं तर हे पाचही जण हास्य सम्राटच आहेत असं आपण सगळेच मानतो. तणावात आणि टेन्शनमध्ये असणाऱ्या माणसाला दिलखुलास हसवणं ही खरं तर खूप खूप मोठी गोष्ट आहे आणि यांनी तर अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवलं आहे. हसा आणि लठ्ठ व्हा म्हणजेच निरोगी व्हा असं म्हटलं जातं आणि सर्वांना हसवण्याचं निरोगी ठेवण्याचं महान कार्य हे विनोदवीर यापुढेही करणार आहेत आणि म्हणूनच याबद्दल आणि ते या अंतिम फेरीत पोचले आहेत याबद्दल झी मराठी त्यांना एक बक्षीस जाहीर करत आहे जे यांना महाअंतिम फेरीत दिलं जाईल. या पाचही विनोदवीरांना देवा या पाचही विनोदवीरांना प्रत्येकी 1,00,000 रुपये बक्षीस दिलं जाणार. हे मलाही आत्ताच कळतंय आणि पुढे असं आहे आणि जो महाराष्ट्राचा हास्य सम्राट ठरेल त्याला हे 1,00,000 आणि अधिक 2,00,000 असे 3,00,000 रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहे. आणि या पाचही जणांना आपण शुभेच्छा देऊयात खूप खूप आणि पुढचा कार्यक्रम सुरू करूयात. आता मंडळी आपण एक एक हास्य कर्तनकाराला इथे बोलवणार आहोत आणि आपण पाहणार आहोत की विनोदाचं कटिंग ते कसं करतायत आपापल्या पद्धतीने. तर सगळ्यात आधी येत आहेत एक गृहस्थ म्हणजे पहिला स्पर्धक कोण आहे तर इनकी काही चीज चलती ना बाप्पू. हा आ तर सब की बोलती बंद हो जाती आणि कैची से अलग अलग आवाज निकलते हो आदमी. हा हा बहुत डेंजर आणि बहुत मस्त. सांगायची गरज आहे का? तई तई येत आहे दीपक देशपांडे जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. प्रेक्षकांनी SMS करून तुम्हाला मतं तर दिलेली आहेतच पण त्याबरोबरच त्यांनी पत्रं लिहिलेली आहेत ईमेल्स पाठवलेले आहेत की आमचे आवडते परफॉर्मन्सेस त्यांच्याकडून सादर करून घ्या आम्हाला ते पुन्हा एकदा बघायचे आहेत. तुम्हाला काय वाटतं कुठला परफॉर्मन्स सांगितला असेल बरं तुमच्यासाठी? आकाशवाणीच्या मुलाखत नाही शोले 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 सादर करायचे तुम्ही. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं अभिनंदन करूया. शोलेच्या प्रतिक्रियांचा तर आयटम मी सादर करणारच आहे पण त्यापूर्वी मगाशी आकाशवाणीच्या एकूण येणाऱ्या फोनविषयी मी म्हणालो पण महाराष्ट्रामध्ये जी आकाशवाणी केंद्र जी आहेत त्या आकाशवाणी केंद्रावर दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. तसं मी एकदा कामगारांच्या मुलाखती ऐकल्या होत्या. कामगार हा मनुष्य असा असतो की दिवसभर कसं तरी कष्ट करून त्याला पोट भरायचं माहीत असतं पण आकाशवाणीच्या निवेदकानं प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नाला उत्तर द्यायची त्याला सवय नसते त्यामुळं मी एकदा एका दोन कामगारांच्या मुलाखती ऐकल्या होत्या. त्यातला पहिला जो होता ना तो टॉवेल कारखान्यामधला काम करणारा कामगार होता. आकाशवाणीचा माणूस त्याला विचारत होता तो कामगार त्याला उत्तर देत होता. पहिला जो होता तो टॉवेल कारखान्यामधला कामगार होता. आकाशवाणीच्या माणसाने मुलाखत सुरू केली. पहिला प्रश्न विचारला आपण काय करता तुम्हाला काय करायचं आहे? नाही कामाला कुठं जाता? तेच म्हणलं तुम्हाला काय करत पंचायत मी कामाला जाऊन तर घरात बसू तुमच्या का पोटात दुखायला का? हा नाही नाही मला असं विचारायचं आहे की आपण काम काय करता? आम्ही कामाला जातो. कुठं कामाला जाता? आपल्या ह्याच्यात. ह्याच्यात म्हणजे? ते पलीकडच्या ते ह्याच्यात कामाला जातो. कशात कामाला जाता? कारखान्यात कामाला जातो. कसल्या कारखान्यात कामाला जाता? टॉवेल कारखान्यात कामाला जातो. किती वाजता जाता? पाळी असेल तसं जावं लागतंय.
पाळी म्हणजे असतं ते 8-12, 4-12 तुम्हाला काय माहित नका बसाव बस. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. तुमच्या या कारखान्यामध्ये काय तयार होतं? आमचा कारखाना आहे ते मालकाचा कारखाना आहे ते. बरं मालकाच्या कारखान्यामध्ये काय तयार होतं? टॉवेल आणि लॅपकिन. ह्याच्यामध्ये काही फरक आहे का? एवढं पण माहीत नाही का आकाशमध्ये मी कामाला आहे की चांगलं? तुम्ही सांगा ना. मोठ्या टॉवेलला टॉवेल म्हणतात, लहान टॉवेलला लॅपकिन म्हणतात. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्हाला महिन्याला पगार किती मिळतो? महिन्याला पगार? महिन्याला नाही, आठवड्याला पगार असतं इथं. बरं आठवड्याला पगार किती मिळतो? आठवड्याला पगार आमचा मालक सांगू नका म्हणलाय. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्ही संध्याकाळी घरी गेल्यानंतर काय करता? काय करता म्हणजे? नाही, कामावरनं घरी गेल्यानंतर तुम्हाला काही छंद वगैरे, चित्रकला संगीतचा छंद? ते छंदबिंद असताना ते नालायक लोक करतात, आम्ही करत नसतो. जे कोण छंद करतात ना त्यांना जाऊन विचारा काय काय छंद करतात ते. उगा मुलाखत घ्या म्हणजे काय बी प्रायव्हेट गोष्टी विचारायला घ्यायचं? छंद करताव का, छंद करताव का? तुम्ही करता का छंद? तसं नाहीये, मला असं विचारत होतो तुम्हाला काय आवड आहे का. मग आवड म्हणा ना, मग छंद कशाला म्हणलो? मग अर्थाचं गैरअर्थ तुम्हीच करायला की सगळं? ठीक आहे, काय आवड आहे का? ते आवड वेळ का नाही आम्हाला. आम्ही कामावरनं घरी जातो, हातपातून तो इबीत लावतो, जेवण करतो आणि झोपतो आम्ही. बरं, तुमची ही नोकरी सोडून दुसरा काही व्यवसाय करा तुमच्या मनात आहे का? हा आहे की. काय करणार आहे? किराणा मालाचं दुकान टाकणार आहे. भांडवल कुठून आणणार? बायकोला माहेरी पाठवलो. म्हणजे? तिला माहेरी पाठवलं, तिनं माहेरना पैशांना, तिने पैसे नाही तर दुकान टाकायचं, त्यांना नाही टाकायचं. मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. हा तुम्हाला पण धन्यवाद. जावा. शेवटी जावा म्हणून सांगितलं त्याने. हा जसा माणूस होता ना, तसा दुसरा जो होता तो वीटभट्टीवाला होता. वीटभट्टीवाला त्याला आकाशवाणीच्या माणसाने विचारलं, आपण काय करता? हे रस्त्याच्या कडेला आमचं वीटभट्टी आहे. किती वर्ष झाले? लय वर्ष झालं. आमचा बाप धंदा करतो, आता डोक्यात धंदा ठेवला, गेला निघून वरती भोगायला फळ. बर, विटा तयार करायला कच्चा माल काय लागतो? कच्चा माल म्हणजे लयला पुढेच असतात हो. त्याच्यामध्ये माती लागतंय, पाणी लागतंय, भट्टी लावायचा, वरनं पाऊस पडते, तोंडात माती पडते. बरं, माती कुठून आणतं? माती माती काय, माती समोर शेतात माती पडली, शेतकऱ्याचं लक्ष नसताना काढून घ्यायचं. आणि पाणी? पाणी काय पाणी, गटर गटरीतलं पाणी घ्यायचं, प्याल पाणी म्हणजे धंद्याला पाठी कुठं बोंबलायला. अहो, गटरीतलं पाणी काय म्हणताय? तुमच्या कामगारांना त्याचा त्रास होत नाही का? त्यांना काय त्रास असतो? 24 तास पिऊन त्याच्यात पडते, त्यांना काय त्रास नसतो. बरं, तुमच्या व्यवसायामध्ये काही समस्या? लय समस्या हो, 3-3 महिने पगार नाही, सरकारकडे पैसे नाही. तुम्हाला ते विचारलं नाही, तुमच्या व्यवसायामध्ये काय समस्या आहेत? मला वाटलं तुम्ही समस्या म्हणजे शिक्षकाच्या समस्या विचारायला. मी तुम्ही समस्या म्हणजे शिक्षकाच्या समस्या सांगून टाकलो मी. तसं नाही, तुमच्या व्यवसायातल्या समस्या. आमच्या समस्या म्हणजे आमच्या विटा जरा तुटलेले फुटलेले असले ना, पार्टी जरा किरकिर करते. मग तुम्ही काय करता? काय नाही, कॉन्ट्रॅक्ट असलेलं समजावून सांगतो, त्यांना खपत आहे सगळ्या विटा, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. बरं, मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. हा तुम्हाला पण धन्यवाद. या कधीतरी विटा घ्यायला म्हण. शेवटी विटा घ्यायला बोलवलं त्याने. आता हा जसा आकाशवाणीचा जसा आवाज असतो, तसं महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या बोलीभाषा बोलल्या जातात. गाव बदललं की भाषा बदलते म्हणतात. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडं शोले हा सिनेमा लागलेला होता. पण काय असतं की गाव बदललं की भाषा बदलते, त्याच्या प्रतिक्रिया बदलतात. आता शोले हा सिनेमा प्रत्येक गावात लागला. तुम्ही लातूर उस्मानाबाद परिसरामधल्या एखाद्या माणसाला विचारलं ना, काय शोले बघितला का? काय म्हणला लाव? शोले म्हणला लाव? का हाय ती? बच्चन बी गोळ्याच मारलेलं आहे, धर्मेंद्र बी गोळ्याच मारलेलं आहे, पागल टाकायचं हाय का ते? अरे तिकीट बी भेटन आणि काय बी भेटन, लय परेशानी येऊलेली, जरा चा पा जाऊ ग, चला. विषय संपला तिथं. कोल्हापूर सांगलीकडच्या माणसाला विचारलं ना, काय शोले बघितला का? हे बघितलं की ते रांड धर्मेंद्र की चांगलं काम करतोय. त्यो बच्चन आणि त्यो बी चांगलं काम करतोय, पण तो संजीव कुमार आहे का नाही, त्याची जरा 2.5 लाखची बेरिंग गेली आहे बघा. का हो, काय झालंय? काय नाही, त्याचा हात बांधल्यात. कोणाचा हात बांधल्यात? संजीव कुमारचा हात बांधल्या तो. अहो बांधलेला आहे ती, तोडलेला आहे. तोडलेलं कुठं? बांधलेले आहेत म्हणलं तर. अहो नाही, तोडलेला आहे. अहो तोडलं नाही, अहो बांधलेला आहे ती. पडद्याच्या पाठीमागे जाऊन बघून आलोय मी. तुम्ही पण आहे का नाही, पडद्याच्या पाठीमागे जाऊन बघा की हो, हात बांधले तू मागन. ही सोडायला सांगा की हात सोडला की नाही, ढायला बेरिंग येत आहे बघा. आणि काय नाही, बच्चनची हाईट वाढल्या. मग काय करायचं?
काय नाही, डायरेक्टरला सांगा की पडदा तर मोठा कारण जर बच्चनचं पाय तर कापा म्हणा जरा. पडद्यात पुरत नाही हो. पक्का पुणेरी, प्रायोगिक रंगभूमीवर काम करणारा, अति हुशार मुलगा असेल. त्याला तुम्ही विचारलं शोलेबद्दल काय मत आहे, तर पहिल्यांदा चेहरा गंभीर. काय माहित आहे का दीपक, सिनेमा बघू नकोस तू. पहिल्या वेळेला गेलास ना सिनेमा नुसतं ऐक तू, कुणीही शुद्ध बोलत नाहीये. तुझा तो धर्मेंद्र तोंडात तोंडात बोलतो, बच्चनचे शब्द ऐकू येत नाहीत. एवढे पैसे घेता आणि साधे शब्द स्वच्छ टाकू शकत नाही तुम्ही. हॉरिबल आहे. आणि ती तुझी हेमा मालिनी, माझी नाही आहे ती. हेमा मालिनी नावाचा जो पदार्थ त्या सिनेमामध्ये काम करतो ना, ती हेमा मालिनी एका बाजूला तुम्ही स्त्रीमुक्तीवादी दाखवताय, म्हणजे स्वतःच्या पायावर उभी करताय तिला. टांगा चालवती ती चक्क. एका बाजूला तुम्ही तिला तिच्या पायावर उभी करता आणि दुसऱ्या बाजूला तिच्या पायाखाली काचा टाकता आणि त्याच्यावर तिला नाचायला लावता. काय चाललंय फाजीलपणा? बर, तुला काही पाणी वगैरे काही हवंय का? नाही, मी सोलापूरून पिऊन आलोय. दरवेळेला तसंच करत जाते, जरा बरं पडेल. आणि पुढल्या वेळेला ना मुद्दे काढून ये, तसाच येऊ नकोस. नाही, मी येतच नाही म्हणून सांगावं लागतं. का प्रश्न विचारला असं व्हावं लागतं? धन्यवाद. रसिक प्रेक्षकांना माझा हा परफॉर्मन्स आवडला असेल तर माझा कोड आहे HS09575755 वर SMS करा आणि मला हास्य सम्राट होण्यासाठी आपण मनापासून मदत करा. धन्यवाद. आमच्या हास्य कर्तनालयातली बरीचशी वैशिष्ट्य आहेत बरं का. त्यातलं नेमकं काय तुम्हाला सांगतो. सटासट 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 समाजातले व्यंग निवडतो, शोधून या संधी भादरतो. खुंट न राही रक्त न वाहे असा मारतो कट. सटासट सटासट सटासट. वा, क्या बात है. काय प्रतिभा आहे. ते लेखकाची आहे ती. चुकले माझे कधी न म्हणावे, फॅशन आहे नवी सांगावे. मोजून स्टाईलच्या नावे पैसे घ्यावे चौपट. सटासट सटासट सटासट. तर मंडळी, एक परफॉर्मन्स झालेला आहे. सटासट 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 चालूच आहे आमचं हास्य कर्तनालय. असा गेलो पटापट 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 आणि असा आलो पटापट पटापट. घेऊया एक छोटीशी हास्य विश्रांती.